नवीन रेसिपीमध्ये तुमचं पुनश्च स्वागत. प्रत्येक भागातला पदार्थ चवीनी व नावानी वेगळा असतो. अशीच एक रेसिपी आज बघूया. आपण सर्वांनीच बटाट्याची भाजी व पुरी कित्तीदा खाल्ली आहे. तर आज आग्रा मथुरा येथील प्रसिद्ध बेडमी पुरी व बटाटा भाजी बघू. बटाटा भाजी ही सुद्धा कांदा व लसूण न घालता पण चविष्ट असणार. जरा बघू तर ती कशी बनवायची. ते त्या पुरीसाठी लागणारं साहित्य बघू. कणिक घेतली, गव्हाची कणिक, ही डाळ घेतली उडदाची, ते धुवून स्वच्छ एक तास भिजत घातली आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे असं जाडसर. नंतर मसाले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे हा जाडसर मी कुटून घेतला आहे. म्हणजे असा बडीशोप, जिरं, धणे, मिरे असं हे सगळं फक्त गरम केलं छानपैकी आणि कुटून घेतलं. हळद, तिखट, मसाला, धणे पावडर, हिंग, मीठ, कसुरी मेथी आणि ह्याला आपल्याला थोडंसं हे तेल लागणार आहे. हा व्हिडिओ बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर तसेच बेल आयकन करण्यास विसरू नका. म्हणजे तुम्हाला पुढील येणारी रेसिपी बघण्यास सोपं जाईल. आता भाजीसाठी साहित्य बघू आपण. हा बटाटा घेतला आहे, उकडून स्मॅच करून घेतला आहे. त्यासाठी ग्रेव्ही करण्यासाठी आपण हे टोमॅटो घेतलं आहे. हे टोमॅटो मिक्सरमधनं बारीक केलं आहे पण थोडं जाडसर केलं आहे. आणि त्यासाठी मसाले कलमी, बडीशोप, मेथ्या, मिरे पावडर, नंतर धणे घेतले आहेत, जिरं घेतलं आहे, कसुरी मेथी, लाल मिरची आणि तमालपत्र हे सगळं आपण मसाल्याचं आहे. आता गॅस पेटवून आपण हे पातेलं ठेवून घेतलं आहे भाजीसाठी. आणि ह्याला थोडंसं तेल घालूया. ह्याने एक पळी घातलं आहे. आता हे छान गरम झालं की आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहे. फक्त कसुरी मेथी सोडून हे सगळे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मिरची, तमालपत्र, कलमे, शोप, धणे सगळं. फक्त कसुरी मेथी आपण नंतर घालणार आहोत. आता झालं हे गरम छान. आता हळूहळू हे सगळं घालून घेऊ आपण. हे सगळं एकसाथ घातलं तरी चालतं. आता छान परतू आपण. खूप जास्ती गरम नाही करायचं आहे, एक अर्धा सेकंद आपल्याला याला परतायचं आहे. मिरची मधलं सगळं बी काढून घेतलंय मी, त्याच्यामध्ये उडायची भीती नाही आहे. झालं हे. आता याच्यात आपल्याला हा टोमॅटोचा जो हे केलेला आहे ते घालायचं. हे छान करतो आपण 2 मिनटं, 2 सेकंद केलं तरी चालतं. तोपर्यंत 2 मिनटं म्हणजे आपले सगळे मसाले घालण्यापर्यंत 2 मिनटं होतात. आता याला छान लाल तिखट घालू. हळद घालून घेऊ. आपण पूर्ण धणे पण घातले आणि धणे पावडर पण अर्धा चमचा घालूया. आणि हा गरम मसाला. आता हे थोडं मिक्स करून घेऊ. आता हे सगळे मिक्स झाले. आता थोडा हिंग घालून घेऊ.
अर्धा चमचा आलं घालूया, आपण लाल तिखट घातलंय हे फक्त कढीपत्ता आणि मिरचीची थोडी जाडसर वाटाणा आहे ते घालून घेतलं। आता याला छान मिक्स करून आपण थोड्या वेळ अगदी छान शिजू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण पुरीचं भिजून घेऊ हे होईपर्यंत। आता हे छान झालंय, आता हा सगळा बटाटा घालून घेऊ। काही काही जाडसर मोठ्या ठेवल्या आहे आणि एकदम काही स्मॅच केला आहे। आता हे छान आपल्याला बटाट्याची भाजी शिजू द्यायची आहे। आता हे पाणी घालून घेऊ, जरा कमी घालू नंतर मग आपण परत घालूया। आणि ही आपल्याला जशी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। बघू शकता सुंदर कलर आला आहे, अजून ती शिजल्यानंतर वेगळा कलर येणार छान। मी आता एवढं घालून देते आणि आता याला आपण शिजत ठेवून देऊ। आपलं अर्धवट राहिलेलं पुरीचं करून घेऊ। हे सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊ जे पुरीसाठी घेतलेले आहेत ते। आता ही कणिक टाकून घेऊ, आणि हे सगळं डाळीचं जे आहे वाटण ते घालून घेणार आहोत। आणि हे जे जाडसर वाटलेलं आहे ते पण घालून घ्यायचं आहे। हे मी नेहमी करून ठेवते, मग याला प्रत्येक वेळेस करावी नाही लागत। आणि ह्या 3 चमचे आपण तेल घालणार आहोत। ह्याला तूप पण घातलं तरी चालतं, ती पण छान लागते। बस 3 चमचे, आणि हे वरचं तेल आपल्याला वरनं लावायला भिजवून झाल्यावर। आता आपण छान भिजवून घेऊया, हे असं छान घट्ट मळून घेतलं। याला अगदी थोडंसं पाणी लागलं, बाकीच्या डाळीच्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे करायचं असतं। आणि थोडंसं डाळीच्या वाटीला जे हे होतं त्याला मी पाणी टाकून भिजवलेलं आहे। हे बघा हे असं छान घट्ट आहे। आता ही ना आपल्याला 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया झाकून। आता भाजी बघू आपण, मस्त झाली आहे। पण याच्यात आता थोडंसं मीठ घालू आपण, जरा घट्टसर वाटते। एवढं पाणी घातलंय, गॅस मोठा करू आणि मीठ घालून घेऊ। आपल्या चवीनुसार मीठ घालायचंय। बस आता याला छान उकळी फुटली की आपली भाजी तयार झाली। बघा मी असं ठेवलंय, ती पुरीशी खायला अशीच छान वाटते। आणि बटाटा पण एकदम पूर्ण नाही असा असा ठेवला म्हणजे छान वाटते वाढायला। पण आता फक्त एक उकळी फुटू द्यायची आहे की आपण कढई ठेवून देऊ। झाली आहे आपली भाजी। आता आता ही भाजी झाली आहे आपली छान। आता ही कसुरी मेथी आहे ती थोडीशी अशी आपण क्रश करून घालणार आहोत। त्याची चव भाजीला जास्ती छान येते, वेगळी चव येते। ही आपली भाजी झाली आहे, आता आपण ट्रान्सफर करूया आणि झाकण ठेवू असू द्या अशीच। आणि आता कढई ठेवूया। आता कढई ठेवून त्यात तेल घालून घेतलंय आणि छान गरम व्हायला ठेवलंय, तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया। आता तेल गरम होईपर्यंत
एवढ्या पुऱ्या लाटून घेतल्यात आपण. आता ह्या तळून घेऊ आपण. पहिल्यांदा हायवर गरम करून घेतलं, आता किंचित कमी केलं आणि आता पुरी घालून घेऊया. हळू घालायची आणि ह्यावर असं तेल सोडायचं. आणि ही थोडी जाडसर असते त्याच्यामुळे त्याला थोडस व्हायला वेळ लागतो. आता ही छान फुगली बघा, मस्त. आणि या थोड्याशा अशा धुवू द्यायच्या छान लालसर, तरच ती छान लागते. काढून घेऊया झाली आपली ही, बघा मस्त. आता दोन दोन घालू, थोडस असं झालं की हे बघा. आता बाकीच्या या सगळ्या आपण तळून घेणार आहोत. आपल्या पुऱ्या ठेवून घेतल्या आपण, आता भाजी सर्व करूया. त्या सुंदर. आता कोथिंबीर घालून घेऊ. पुरी व बटाटा भाजी तयार आहे. विचार केला तर पुरी भाजी सभेत आपण बऱ्याच जणाला किंवा कुणी पाहुणे मंडळी येणार असेल तर करीत असतो, पण यावेळेस बेटमी पुरी व बटाटा भाजी सभेत जरूर करा. चवीत बदल सर्वांनाच हवा असतो. करून व चाखून तुमचे पोट नक्की भरणार, पण मन नाही. तेव्हा कशी वाटली रेसिपी ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.